अकोल्यापासून माझं हिंगणे छोटंसं गाव म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा त्याची लोकसंख्या 300 असेल. आम्ही तसे म्हणजे सातपुड्यातले वाघ. माझ्या गावाच्या पाठीशी सातपुडा डोंगर उभा आहे, तो ओलांडला म्हणजे पुढे मध्य प्रदेश लागतो. माझ्या वडिलांकडे जवळजवळ 100 एकर शेती होती. गावात काय आजच्या भाषेत रोड नाही, बस नाही, एसटी नाही, वाहन नाही, दुकान नाही, शाळा नाही, विद्युत नाही, असं नकार घंटा वाजवणं आमचं गाव. अशा या गावात मी 1 जानेवारी 1945 साली अवतरलो. 2 हिंगणे आहेत, छोटी हिंगणी हिंगणी खुर्द, मोठी बुजरुक. तर मधली काही शेतं ओलांडून आम्हाला शाळेच्या हिंगणी बुजरुकात जावं लागायचं. तर मी जवळजवळ 4th पर्यंत त्या शाळेत शिकलो. 4th नंतर मग माझे भाऊ जनपतमध्ये नोकरी करत होते, तर अकोटला गेलो. माझ्या कवितेचा केंद्रबिंदू शेती आणि शेतकरी हा आहे. याचं कारण की लहानपणापासून आम्ही त्याच वातावरणात त्याच परिसरात वावरलो आहे. तेव्हा पेरणं काय असतं, नांगरणी काय असते, किस्तकळी काय असते, मशागत काय असते, लोक किती ढोर मेहनत करतात, किती घाम गाळतात, किती रक्त आटवतात, हे सगळं मी लहानपणापासून आणि मी त्यामध्ये सहभागीसुद्धा झालेलो आहे. हो, मीसुद्धा कधी वखराचा रुमण धरायचा, कधी खताच्या टोपल्या घेऊन खत फेकायचा, कधी बायकांसोबत कापूस वेचायचा, तर हे सगळं प्रत्यक्ष केलेले आहे. आणि हे करताना 2 गोष्टी असतात, एक कष्ट असतात, श्रम असतात, पण त्यात जो एक आनंद असतो, आनंद हा उद्या यातून जी निर्मिती होणार आहे त्याचा एक आनंद असतो. ते म्हणजे सुख आणि दुःख या 2 शब्दामध्ये शेती मातीतून जे काही अनुभवायला मिळतं ते मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे ते माझ्या शब्दामध्ये सहज येतं. मला कुठे ओढाताण करावी लागत नाही. माझ्या घरामागे हिंगणीला एक विधवा बाई होती. तर बाकीचे लोक सगळे दळण घेऊन दळायला 2 मैलावरील हिवर खेळला जात असत. चक्क्या तिथे होते, आमच्या गावात काही नव्हतं. पण ती बाई वेळ मिळेल तेव्हा जात्यावर दळायची. प्रातन दिवस ती दळतच असे. विधवा होती, 2 मुलं होती आणि ती जळताना ओव्या म्हणायची. त्याच्या मी कानात असा जीव ओतून ऐकायचा. तिचे शब्द, तिची लय ही तेव्हापासून माझ्या जणू काही रक्तामध्ये मिसळून गेली. त्यामुळे माझ्या बहुतेक सगळ्या कविता गे आहेत. आणि तिची भाषा म्हणजे वऱ्हाडी, ग्रामीण बोली, माझी जन्मजात वऱ्हाडी बोली, त्यामुळे ते अद्वैत होतं. पण पुढे पुढे जेव्हा शाळा कॉलेजमध्ये मी शिकायला लागलो आणि मग काही वाचन झालं, बहिणाबाईची कविता वाचली, उद्धव शेळकेंची कादंबरी वाचली, धग लीळाचरित्र वाचलं, तर मला असं जाणवलं की प्रमाण मराठीपेक्षा या वऱ्हाडी बोलीमध्ये एक वेगळं सौंदर्य आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवन व्यवहारातली भाषा आहे. तर इतर खूप लोक प्रमाण मराठीत लिहितात, पण हे लीळाचरित्र आणि धग हे वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे, ह्या साहित्यातून मला जो आनंद मिळतो त्या आनंदापासून खेड्यापाड्यातली माणसं वंचित आहेत. आपण त्यांच्याच बोलीत लिहिलं पाहिजे, त्यांचं जीवन त्यांच्याच बोलीत त्यांच्या समोर मांडलं पाहिजे आणि त्यांना ते ऐकवलं पाहिजे. आणि मी काही शिकलो नाही, काही प्रयत्न केला नाही, परंतु एक गेयता कळत न कळत माझ्या रक्तामध्ये भिनलेली असावी आणि आवाज दिलेला आहे निसर्गाने. तर मग मी जेव्हा कविता गायला लागलो, खेड्यातल्या बायका लग्न असो, निंदण असो, काय पाळणं हलवणं असो, गातच असतात. हो, तर लोकांना शब्द आवडायचे, भुरळ पाडायचे, पण या गेयतेमुळे ते शब्द त्यांच्या काळजापर्यंत थेट पोचायचे. त्यामुळे किती मोठा समुदाय असू द्या, तर माझा आवाज त्यांच्यावर असा स्वार होतो.
म्हणजे मी कविता जेव्हा गातो ना तेव्हा कोणी आपसात बोलू शकत नाही, त्याला तो आवाज ती कविता ऐकायला भाग पडतो. त्यामुळे आयुष्यभर मला भटकावंच लागलं, गावंच लागलं. किती प्रचंड लोकांना जो आनंद होतो ना, तो त्याच्या चेहऱ्याचा आनंद पाहिला म्हणजे त्याचा आपल्याला अधिक आनंद होतो, हुरूप येतो. वऱ्हाडी बोलीचं आकर्षण आणि गेयतेचं आकर्षण, तर म्हटलं आपणही असं लिहायला पाहिजे लोकांसाठी तरी. माही पूर्ण माये लोका दूध पाजीत वायचे, तिच्या थेंबा थेंबातून गोळ अमृत धरते. पाठीशी तो सात पुळा उभा मया पांघरून, आली गंगा माय इथं हिरदाच्या आसऱ्यानं. नव्या महिन्याले खंडली न्हानी, उभी मंदात राजाची राणी. पुत्र जन्मिला गादीचा धनी, जो बाळा जोरे जो. पुत्र जन्मिला गादीचा धनी, जो बाळा जोरे जो. तर ही चाल अशी मला पकडून ठेवत होती, म्हणलं ही चाल कुठे आपण पकडली पाहिजे. गावात आग लागली जरा, राखोळा गाव जवून झालं. माणूस नाही माणूस आता, ढोराचं नाव काहून झालं. गावात आग लागली जरा, आमने होते सामने होते दरोजे आता बोल झाले. खिळख्या दोन्ही खेळत होत्या, गाशी झुले मातीत गेले. शेजार भला बजार झाला, मनाचं दार मिटून गेलं. गावात आग लागली जरा, राखोळा गाव जवून झालं. माणूस नाही माणूस आता, ढोराचं नाव काहून झालं. अंगत बसे पंगत बसे, चांदणी रात अंगणी हसे. गातसे माळी भोळी नाचे, देहाचं भान देहाले नसे. हेलासी हेला टक्कर खेते, वावर नास होऊन गेलं. गावात आग लागली जरा, राखोळा गाव जवळ झालं. श्रवण भक्तीचा असा उपयोग मला काव्य गायनामध्ये खूप झाला. या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगतो. गेयत आहे की कवितेची अट नाही, म्हणजे जी गेय नाही ती कविता नाही असं होत नाही. हो, पण गेयचा एक विशेष प्राधान्य आहे, महत्व आहे, तिचं वैशिष्ट्य आहे. आपण दूध पितो ना, दूध तापवलं प्यालो तर तो आनंद ती चव काही वेगळी आहे. पण त्या दुधात जर साखर टाकली तर त्याची रंगत आणखी वाढते. केयता ही साखरेसारखी आहे. बरं, तिच्याशिवाय कवितेचं काही अडत नाही. हो, पण प्रभाव जर तुमचा कवितेचा जनमानसावर पाडायचा असेल, त्यासाठी गेयता ही अतिशय प्रभावी माध्यम ठरतो. आता आम्ही लहानपणापासून कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, खेड्यापाड्यात भागवत सुरू होतं, ज्ञानेश्वर वाचतो, तुकाराम वाचतो, त्याचे संस्कार आपल्या मनावर होत असतात, तर त्यातून आपली स्वतःची एक जडणघडण होत असते. कविता वाचतो आपण, केशवसुत. ब्राह्मण नाही हिंदूही नाही, नमी एक पंथाचा. तेच पतित की जे आखडीची, प्रदेश साकल्याचा. याच्या पलीकडे माणूस असला पाहिजे. हे जेव्हा माझ्या मनाला जीवाला पटेल, भावेल, तर माझा विद्यार्थीही याच भावनेने प्रेरित झाला पाहिजे आणि तो त्याच भावनेने जीवन जगला पाहिजे. म्हणजे आपण हे जे कृत्रिम भेदभाव सीमा मर्यादा आखून दिलेल्या आहेत, त्या तोडण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला पाहिजे. म्हणून मी वर्गात शिकत असताना हातात कधी पुस्तक घेतलं नाही, पण एखादा पाठ आहे, धडा आहे, निबंध आहे, तो मी घरी वाचतो आणि त्याच्याशी संबंधित असे जे काही संदर्भ असतात ते आधी केलेल्या वाचनातून आपल्या डोक्यात असतात. तर त्यांची संगत घालून विद्यार्थ्यांसमोर असं उभं राहायचं आणि बेधडक बोलत राहायचं, तर विद्यार्थी असे कान टवकारून ऐकत असतात. आपण बोलतो त्यातून जो विचार येतो, ज्या भावना येतात, त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर होतो आणि तशी विद्यार्थ्यांची जडणघडण होते.
आयुष्यामध्ये आज मला अनेक विद्यार्थी असे भेटतात की आम्ही तुमच्या वर्गात होतो, आम्ही ऐकत होतो, आम्हाला खूप एक दृष्टी मिळाली वगैरे, तर हे ऐकताना असा आनंद होतो. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे संविधानामध्ये जी अपेक्षा ठेवलेली आहे भारतीय नागरिकाची, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे, तर ते संस्कार आपण विद्यार्थ्यांवर केले पाहिजे असं सुरुवातीपासून ठरवलं होतं. म्हणजे राष्ट्र घडवणे, उद्याचे नागरिक वगैरे मग त्याला अर्थ येतो ना, तर ते पाहायला मिळाले याचा खूप आनंद आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जो अनुभव घेता तो अनुभव तुमच्याकडून ती निर्मिती करून घेतो. आता सायचं खूप आधीची गोष्ट आहे, पण चिफन खूप गाजलेली कविता आहे. हो अरे संसार संसार. आता ही कविता काय मी लिहायला बसलो नाही, असा एकदा प्रवासात चाललो, गाडी चाललेली वेगात, आणि ढग आले, पाऊस पडायला लागला. पाऊस पडायला लागल्यामुळे आजूबाजूच्या शेतामधली ढेकळं मातीची, काळी भोर माती आमची भिजली, त्याचा एक सुवास असतो मातीचा, मृदगंध, तो सुवास मला ओढत होता. मग माझ्या डोळ्यापुढे वडिलांपासून शेतीमाती जे कबाट कष्ट पाहिले असल्यामुळे मला असं दिसायला लागलं की अरे आता ढेकळं भिजली, नरम झाली, आता यात आमचे मायबाप आता टिफन चालवतील, काकरी मग बायकाच्या दाणे उन्हारतील टाकतील, आणि किती ढेकळं कशी किती मऊ होतात. एरवी त्या काळ्या मातीचा खन्नक कडक कठोर हार्श दगडाला जर ठेस लागली तर रक्त निघतं. पण या पाण्यामध्ये काय किमय आहे की दगडासारखं ते मातीचं ढेकूळ लोण्यासारखं मऊ होतं. आता शेत पेरून झालं यात काही विशेष नाही. शेताच्या बाजूला काटेरी कुंपण असतं, आणि त्या कुंपणाच्या कडेने जेव्हा तिफन जाते तेव्हा त्या कुंपणाचे जे काटे आहेत ते त्या मातीत पडलेले असतात, ते काही दिसत नाही. पण उघड्या पायाने तिफन हाकलणारा जो शेतकरी आहे त्याच्या पायाला ते काटे बसतात. तर काळ्या मातीत दडलेला काटा हा माझ्या बापाच्या पायात रुततू आणि लाल रक्त सांडतं. बापाचं लाल रक्त काळ्या मातीत सांडतं आणि यातून उद्या या शेतामध्ये हिरवं विश्व निर्माण होतं. चित्रकारितेचा थोडा आवड असल्यामुळे ही रंगसंगती माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली आणि मग ती अशी एकदम कविता झाली. म्हणजे मला काही लिहावी लागली नाही. ही जी सहजता लेखनामधली आहे ती लोकांना फार भावते आणि म्हणून 40 वर्ष झाली तरी ती कविता आजही तेवढीच ताजीतवानी वाटते. टिफन हे एक लाकडी अवजार आहे ज्याला 3 फाळ असतात आणि ते फाळ मातीत तुटलं म्हणजे त्या 3 काकडी उमटतात आणि त्यात मग बायका ज्या आहेत त्या बायका सरत्यातून दाणे सोडतात आणि त्या काकडीचे दाणे पडतात. टिफन कायम मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते इज नाच तेथय ढग ढोल वाजवते टिफन चालते टिफन चालते टिफन चालते नंदी बैलाच्या जोडीले सदा शिव हकालते वटी बांधून पोटाले पारावती उनारते वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते झोई काटीले टांगते त्यात तांदूळ लळते त्यात तांदूळ लळते ढग बरसते चिफन चालते चिफन चालते काकरात भिजवाईन जस हासर चांदन धर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंधन सरी सरी वर येती माती नाती दुती होते तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते भूल जीवाले पाळते वाट सांजीले पायते मैना वाटुली पायते राघू तिफन हनते राघू तिफन हनते
ढग बरसते चिफन चालते चिफन चालते वला टाकते चिफन शी तू अखर पायते पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते काया ढेकलात डोया हिरव सपन पायते डोया सपन पायते काटा पायात रुतते काटा पायात रुतते लाल रगत सांडते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते हिरव सपन फुलते ढग बरसते तिफन चालते तिफन चालते काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन ही कविता सध्या नववीच्या पाठ्यपुस्तकात आहे. हो, काल एक शिक्षक मला वाशीच्या संमेलनात भेटले. ते म्हणजे वला टाकणं काय शितू काय आम्हाला कळत नाही. अरे म्हटलं बरोबर आहे, तुम्हाला कळणार नाही. खेड्यामध्ये बायका वला टाकतात. बायकांचा खेळ आहे. हात खाली पाय वर अशा गोल गोल उड्या मारतात आणि दुसरी तशाच उड्या मारून तिला पकडण्याचा प्रयत्न करते. शितणे पकडणे धरणे कॅच. तर मी हा बायकांचा खेळ जो आहे हा इथे तिफन दाणे फिरत चाललेली तिफन आणि ते दाणे झाकायला तिच्या मागे असलेला वखर म्हणजे कोळप या दोघांचाही तसाच खेळ सुरू आहे. असं मी हे इथे उपयोग ग्रामीण जीवनातली प्रतीकं घेऊन ग्रामीण जीवन उभं करणं हे फार फार कमी ठिकाणी दिसतं आणि हे जिथे दिसतं तिथे ती कविता अस्सल कविता होते. खरं आणि असं आहे ग्रामीण प्रतिमांचं असं आहे की तुमच्या प्रदेशातल्या तुम्ही ग्रामीण प्रतिमा जर वापरल्या तर ती जगापेक्षा एकदम सर्वस्वी वेगळी एकमेव कविता होते. इतर कुठल्याही प्रांतातल्या कवितेत ते सापडत नाही. एक उदाहरण सांगतो. विदर्भामध्ये मुख्य पीक कापूस आणि ज्वारी आहे. कोल्हापूरकडे ऊस आहे. कोकणात काय हापूस आहे वगैरे. तर मी माझ्या परिसरातल्या प्रतिमा वापरल्या पाहिजे. कशी वरून माणसे शुभ्र कपाशी सारखी खोल मनाच्या तळाशी काळी असते सरकी. दिशाला गोरा गुमटा माणूस आहे. भाषा अतिशय गोड आहे. याच्या मनात काय कोणाला कळतं. खोल मनाच्या तळाशी काळी असते सरकी. आता कापूस बोंड सरकी तिचा रंग काळा आपली मलिन भावना ही प्रतिमा सृष्टी तुम्हाला इतर बोलींमध्ये किंवा प्रदेशामध्ये कुठेच सापडणार नाही. म्हणून तुम्ही तुमचं वेगळे पण जपलं पाहिजे आणि ते लोकांना भावतं की आपलं वाटतं एकदम आपलं वाटतं. देशमुख आणि कंपनीच्या सुलोचना काकू होत्या. सुलोचना देशमुख राजे देशमुखांच्या मिसेस. तर त्यांनी माझं काया मातीचं मातीचं काव्यसंग्रह काढला. मी तसा म्हणजे नशिबाने मला कोणाला म्हणावं लागलं नाही. आणि एक दिवस मला म्हणाले का रे तू गाडगेबाबांच्या मुलखातला आहेस तर मला गाडगेबाबांना एक कादंबरी दे. मग मी डेबू नावाची कादंबरी लिहिली. त्याची जी भाषाशैली आहे अप्रतिम थेट लीळा चरित्राशी नातं जोडणारी ती भाषाशैली आहे. म्हणजे ते गद्य काव्याचं आहे ती कादंबरी. कारण गाडगेबाबा हे आमच्या श्रद्धेचं ठिकाण आमचं दैवत. तर डॅडी देशमुख माझे प्राचार्य होते. त्यांनी ठरवलं की गाडगेबाबावर चित्रपट काढायचा. आता मी कविता लिहितो मी गातो मला वराडी बोलीवर पकड आहे वगैरे हे राजदत्त दिग्दर्शक. तर डॅडी मी राजदत्त मग त्याचे स्क्रिप्ट त्यांचे पण मग आम्ही बसायचे चर्चा व्हायची आणि मग मी ते संवाद लिहायचा. तर वराडी जनजीवन आणि संस्कृती नुसतं शब्दातच नाही त्या चित्रपटात मागचं जे बॅकग्राऊंड असतं पार्श्वभूमी लोक यात्रा मडके टाळ दगडं पाटा जाते हे सगळं म्हणजे असं युगायुगाने कसं काय जुळून आलं ते प्रश्न बोलीचा होता. तर श्रीराम लागू पुण्याच्या सुहासिनी देशपांडे रमेश देव सीमा नाना पळशीकर अशी मोठमोठी माणसं त्यांचा भाषेशी बोलीशी काही संबंध नाही. तर मी ते संवाद लिहायचा आणि त्यांना ते म्हणून दाखवायचा. सगळ्यात जास्त
यश त्यामध्ये सुहासिनी देशपांडे झाला. एकदा गोव्याला कला अकादमीत डॉक्टर लागू भेटले आणि त्यांनी सुहास जोशीची माझी ओळखून दिली. अगं सुहास हे विठ्ठलवा कवी आहेत चांगले पण माझे गुरु आहेत. मी छाट पडलो अनपेक्षित. म्हटलं झालं मोठी माणसं उगीच मोठी नसतात. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे माणसाच्या डोक्यात आहे. अगं गुरु म्हणजे मला वराडी कुठे बोलता येत होती यांनी मला शिकवली म्हणून मी तसा बोलू शकलो म्हणून हे माझ्या गुरु आहेत. आणि राजदत्त विदर्भाचेच असल्यामुळे त्यात कुठलीच कसर राहिली नाही. एकदम 100% वैदर्भीय संस्कृती आणि भाषा बोली जनजीवन म्हणजे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं यशस्वी अभिमान वाटावा आनंद व्हावा मन आभाळा एवढं व्हावं अशी ती निर्मिती आपल्या हातून झाली. आम्ही खूप भाग्यवान. चौऱ्या गाडाव शंभू आलो चौऱ्या गाडाव शंभू आलो चौऱ्या गाडाव शंभू आलो चौऱ्या गाडाव शंभू आलो शंकराच घेत चला येऊ चौऱ्याकड शंभू नांद तो डोंगरी ज्ञान त्याच भक्त भाऊ चला महादेवाचे आवड भक्ताचा निघाला निघाला देवाकड चौऱ्या गडाव शंभू आलो घेऊन खाली कावड चौऱ्या गाडाव शंभू आलो घेऊन खांदी कावड.